नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महत्त्वाची बातमी सुरुवातीला बघूया। खासदार सुप्रिया सुळे या सध्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यादरम्यान कार्यकर्त्यांचं नाराजी नाट्य पाहायला मिळालं। सुप्रिया सुळे यांचा ताफा राष्ट्रवादीच्या मुस्लिम कार्यकर्त्यांनी अडवला। उस्मानाबाद दौऱ्यात मुस्लिम समाजाला स्थान न दिल्यानं आणि मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळाला भेट न दिल्यानं कार्यकर्ते नाराज होते। मुस्लिम नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळेंची भेटही घेतली। सुप्रिया सुळेंनी कार्यकर्त्यांना स्वतःच्या गाडीत बसवलं आणि त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला। नाराज राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुस्लिम कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांचा ताफा रोखला। दौऱ्यात मुस्लिम समाजाला स्थान न दिल्यानं या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली। या नाराज कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुप्रिया सुळे यांनी केलेला आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। बालाजी निरफळ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। बालाजी, नेमका प्रकार काय होता, सविस्तर त्याबद्दल काय सांगताय? अजिंक्य, एकूण जर बघितलं तर आज उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावरती सुप्रिया सुळे त्या सकाळपासून उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करतायत आणि मराठवाड्याचा शेवटचा दिवस जो आहे तो दौऱ्याचा त्यांचा दौरा संपवतोय। सकाळपासून सुप्रिया सुळे जे आहेत त्या तेरमधील गोरोबा काका मंदिर असेल किंवा इतर पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेत आहेत। मात्र या दरम्यान सुप्रिया सुळेंचा ताफा उस्मानाबाद शहरात आल्यानंतर मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनी सत्कार करताना हा ताफा त्यांचा जो अडवलेला आहे, त्यांचं असं म्हणणं होतं की हा दौरा करता वेळेस उस्मानाबादमध्ये मुस्लिम समाजांचे कार्यकर्ते असतील किंवा यांना विचारात घेतलेलं नाही, त्यांच्यासाठी कुठलाही स्थानिक एक कार्यक्रम दिलेला नाही आणि जसं ज्याप्रमाणे तुम्ही इतर देवस्थानाला भेटी देताय त्याचप्रमाणे मुस्लिम एखाद्या देवस्थानाला तुम्ही भेटी दिलेली नाही, असं नाराजी नाट्य जे आहे ते नाराजी त्यांनी सुप्रिया सुळे समोर यांच्या समोर बोलून दाखवली आणि गेली तासाभरापासून जे आहे हे सगळं नाराजी नाट्य सुरू आहे। सुप्रिया सुळे यांची कार्यकर्त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे। सुरुवातीला जिल्हा परिषद मध्ये देखील यांची एक बैठक घेण्याचा सुप्रिया सुळे यांनी प्रयत्न केला, पण मात्र तिथं माध्यमाचे प्रतिनिधी दिसतात सुप्रिया सुळेने जी आहे ती बैठक एका स्थानिक कार्यकर्त्यांच्या घरी ठेवलेली आणि आता सध्या सुद्धा सुप्रिया सुळे आणि इथले स्थानिक मुस्लिम पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत राष्ट्रवादीचे त्यांच्यात सध्या ही चर्चा सुरू आहे। त्यांनी ज्या पद्धतीने उस्मानाबाद जिल्ह्यात जर बघितलं तर मोठा मुस्लिम समाज जो पहिल्यापासून जो आहे तो राष्ट्रवादीचा वोटर राहिलेला आहे आणि याच सगळ्या वोटरला कुठेतरी कार्यकर्त्याकडून राष्ट्रवादीकडच्या दुर्लक्ष केलं जातं मुस्लिम समाजाला, ही जी खंत जी आहे ती सुप्रिया सुळे समोर मुस्लिम कार्यकर्त्यांनी बोलून दाखवलेली आहे। आता सध्या सुद्धा ही जी बैठक आहे ती मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांसोबत सुप्रिया सुळे ह्या उस्मानाबाद शहरातील एका कार्यकर्त्याच्या घरी घेत आहेत। मात्र जी नाराजी आहे ती आणखी मुस्लिम समाजाची दूर झालेली नाही, कार्यकर्त्याचा प्रयत्न सुप्रिया सुळे हा बैठक घेऊन दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत, मात्र ती कार्यकर्त्याची नाराजी दूर होते की नाही बंद दारा ही चर्चा ठेवलेली आहे आणि माध्यमाचे प्रतिनिधी या बैठकीपासून लांब ठेवण्यात आलेले आहेत। सगळी जर परिस्थिती बघितली तरी ज्या पद्धतीनं त्यांची एक मोठी जी खंत बोलली दाखवली त्यांनी की ज्या पद्धतीने तुम्ही गोरोबा काका कार्यकर्ते आहेत त्यांची नाराजी अजूनही दूर करण्याचा प्रयत्न सुप्रिया सुळे यांच्याकडनं होताना दिसतो आहे। बालाजी धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड सध्या बोलता आहे थेट जवळ। धर्मांध शक्तींना रोखू शकणारा एकच हिमालय आहे, त्याचं नाव शरद पवार। त्याच्यामुळे ओढून ताणून त्यांना सगळ्या प्रकरणांमध्ये ओढायचंच असा निश्चय करून काही लोक काम करत, त्याच्यामुळे मला इतकं फार आश्चर्य वाटत। पण ह्याच्यातला एक दुसरा धोका सांगतो, गांधीजींबद्दल 1942 साली जेव्हा नथुरामने पहिला हल्ला केला, गांधीजींच्या आयुष्यात 5 हल्ले झाले, पण हे हल्ल्या झाल्यानंतर स्वातंत्र्याच्या नंतर लगेचच गांधींमुळे फाळणी झाली, गांधींमुळे 55 कोटी गेले, गांधी या देशाचे दुश्मन आहेत, अशा प्रकारची इतकी बदनामी करण्यात आली आणि तेव्हाच्या लोकांनी गांधींवर होणाऱ्या आरोपांना कधीच महत्व दिलं नाही, कारण का गांधी गांधी होते। पण आज जेव्हा नवीन तरुण पोरांच्या हातात सोशल मीडिया आल्यानंतर जे काही टाकलं जातंय ते अत्यंत घृणास्पद आणि मनाला न पटणार आहे, कारण का इतिहास त्याच्याला सत्य इतिहास कळतच नाही आहे। आणि त्याच्यामुळे मी कार्यकर्त्यांना नेहमी सांगतो की पवार साहेब काय म्हणतील ते म्हणतील, पण आपल्याला त्याचं उत्तर सडोतोड पद्धतीनेच द्यावं लागेल। आपल्या बापाची होणारी बदनामी आपण सहन करायची नाही असं माझं स्पष्ट मत आहे। हा एक डाव आहे, डाव हे एक षडयंत्र आहे, कट आहे, या कटामध्ये आपण अडकायचं नाही। आपला बाप कसा आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे, पण त्या महाराष्ट्राला परत आठवण करून द्यायची असते। या देशाला स्वातंत्र्य कोणीही कितीही मला टोकलं
मानलं नाही, तरी मी आजही सांगतो की या देशाला स्वातंत्र्य हे सर्वाधिक प्रयत्नाने जर कोणी मिळवून दिलं असेल तर त्या माणसाचं नाव मोहनदास करमचंद गांधी उर्फ महात्मा गांधी आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. जगाच्या पाठीवर गेल्यावरती तुम्हाला कोणालाही कोणासमोरही नतमस्तक व्हावं लागत नाही. तुम्हाला नतमस्तक फक्त गांधीजींसमोर व्हावं लागतं आणि जगाच्या बाजारपेठेतनं जगाच्या राजकारणातले जे 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 म्हणून राष्ट्रप्रमुख येतात ते जातात गांधी समाधीस्थळावर आणि नतमस्तक होतात. तेव्हा हे गांधी ही या देशाची ओळख आहे, पण त्याची जी बदनामी लोकांनी केली, म्हणजे जेव्हा वल्लभभाई पटेलांनी आरएसएसवर बंदी आणली आणि जेव्हा गोळवळकरांनी त्यांना विचारलं की तुम्ही आमच्यावर का बंदी आणली, आमचा काय संबंध गांधी हत्येशी, तेव्हा ते म्हणाले होते वल्लभभाई पटेलांनी 1949 सप्टेंबर महिन्यात लिहिलेलं पत्र आहे की तुमचा काहीच संबंध नाही, पण देशामध्ये जी तुम्ही विषपेरणी केली विचारांची त्या विषपेरणीमुळे समाजामध्ये इतकी अस्वस्थता पसरली की त्याचा अखेर गांधी हत्येत झाला. हे काही काही उदाहरणं जी देशा इतिहासात आहेत, कारण का शेवटी इतिहासच तुम्हाला शिकवत असतो आणि ते शिकत शिकत आपल्याला पुढे जायचं असतं. त्यामुळे जेव्हा गांधी हा सगळ्यात आपल्यातला सर्वात मोठा अडसर आहे त्याला दूर केल्याशिवाय तरणोपाय नाही, म्हणून गांधीजींची हत्या झाली. आणि म्हणून शरद पवारांचे जे बदनामीचे क्रम सुरू झालेत ते लक्षात येतं ना की तुम्हाला एकच अडथळा आहे तुमच्या विरक्त विचारांना थोपवणारा शरद पवार साहेब. असं आहे की मी शाहूंच्या नगरीत आलो आहे, मी आलो आहे ह्याच्यासाठीच की ज्यांनी आपल्या कृतीतनं राज्य चालवताना राजा कसा असला पाहिजे हे जगासमोर उदाहरण ठेवलं, म्हणून तर या नमातील आम्ही नतमस्तक व्हायला आलो. हाच विचार भारताला तारू शकतो शाहू महाराजांचा. म्हणजे शाहू खूप लवकर गेले, अजून जर ते 30 वर्ष जगले असते तर भारताचा इतिहास आणि भारताचा भूगोल वेगळा असता, भारताची विचारसरणी वेगळी असते, आपलं कमनशिबी आहोत आपण की शाहू आपल्यातनं लवकर गेले. कोणी केलाय असं आहे की त्याचं उत्तर शाहू महाराज देतील ना. शाहू महाराजांनी आपल्या पत्रकार परिषदेत जे काय बोलायचं ते स्पष्टपणे बोललेत ना, मी काय बोलणार, मी काय एवढा मोठा नाही, मी नाही शाहू महाराजांना ओळखत, नाही मी संभाजी महाराजांना ओळखत, मी फक्त शाहू विचारांना ओळखतो. माझं काय, मी काय कधी त्यांचा राजवाडाही बघितला नाही, माझी त्यांची कधी मी चहाही प्यायलो नाही, मी कसं बोलणार या विषयावर. शरद पवार यांच्यावर टीका करताना म्हणाले की शरद पवार हे संजय राऊतांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटतात, मात्र हेच नवाब मलिकांसाठी भेटत नाही. नवाब मलिकांसाठी शरद पवार साहेबांनी तुरुंगात असताना पण मी त्यांचं मंत्रिपद काढून घेणार नाही प्रचंड टीका झाली. बीजेपी रस्त्यावर उतरली, साहेबांनी मंत्रिपद नाही काढलं. आता ते राष्ट्रपतींच्या कानात काय बोलले, पंतप्रधानांच्या कानात काय बोलले, याचं काय माईक ओवेसीच्या घरात आहे काय? तर साहेब कोणासाठी कुठे गेले होते हे ओवेसींना कसं कळतं? ते आगी लावण्याचे धंदे असतात आणि त्याची सुपारी कोणी कोणाला दिली असती अख्ख्या जगाला अख्ख्या भारताला माहिती आहे ओवेसी कोणाची सुपारी घेत असतो. मला वाटतं की हे बाकीचे प्रश्न जे डिपार्टमेंटचे जे प्रश्न आहेत ते विचारू नका, मी इथे काय उत्तरं देणार नाही. मी इथे काय म्हाडा आणि याच्याकडे आलेलो नाही, तुम्हाला पॉलिटिकल जे काय विचारायचं ते विचारा, बाकी नंतरचे प्रश्न जेव्हा मी म्हाडासाठी येईन तेव्हा मी तुम्हाला देईन. असं आहे की प्रत्येकाला आपल्या पक्षात आपलं स्थान आणि कार्यकर्त्यांमधला उत्साह टिकवायचा असतो, ते जर काम कोणी करत असेल तर त्याच्यामध्ये त्याला मी फारशी किंमतही देत नाही आणि त्याच्याकडे बघतही त्याचं त्याचं ते काम करतात. कुठे कुठे मुंबई
याबद्दल मला काही माहिती नाही आणि अभ्यास नसेल तिथे मी बोलत. असं सगळ्यांनी ठरवलं म्हणून सरकार, कोणी एकाने ठरवून हे सरकार आलेलं नाही, सगळ्यांनी ठरवलं की धर्मांध शक्ती रोखून धरायची. शाहू फुले शिव शाहू फुले शिव फुले शाहू आंबेडकरांचा विचार या मातीत जिवंत ठेवायचा. विकसनशील महाराष्ट्राला जातीयवादांची कील लागून तो पोखरला जाऊ नये या एकाच हेतूने हे सरकार जर कोणामुळे बनलं असेल तर ते एकमेव माणूस आहे, त्याचं नाव आहे शरद पवार. बाकी सगळ्यांनी मदत केली त्याच्यामुळे आमचं ठरलंय होय आमचं ठरलंय, आमचं म्हणजे आमच्या तिघांचं ठरलंय. आता प्रत्येकाचा दृष्टिकोन पर्सेप्शन म्हणजे परसेप्शन बघण्याचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असतो, त्यांचा वेगळा आहे माझा वेगळा आहे यांचा वेगळा आहे, त्याच्यात काय म्हणतो बोला. आर्यन खानवरच्या विषयाला काही जास्त मी बोलणार नाही, माझं मत एवढंच आहे की एखाद्या बालमनावरती अशा गोष्टींचा जेव्हा आघात होतो आणि एखादा निरपराध चार चार महिने जेलमध्ये जाऊन बसतो त्याच्या मनावरती काय परिणाम होतील, त्याच्या या सिस्टीमविषयी काय मत होईल, त्याचा विचार सर्वसामान्यांनी जरूर करावा. आपल्या घरातला एखादा निरपराध पोरगा असाच जर बोलला पोलिसांनी डांबून ठेवला तर आपल्याला वाईट वाटणार नाही का? तो फक्त शाहरुख खानचा पोरगा आहे हे जर त्याला अडकवण्यासाठी एक कारण असेल किंवा लोकांनी त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तो शाहरुख खानचा मुलगा आहे, प्रत्येक बापाला एक पोरगा असणारच, तो शाहरुख खान असो नाही तर जितेंद्र आव्हाड असो, त्या माझ्या पोरीवर आणि त्याच्या पोरावर जेवढं शाहरुख खानचं प्रेम आहे तेवढंच माझ्या पोरीवर माझं प्रेम आहे. शेवटी बाप बाप असतो, त्याला ज्या यातना झाल्या असतील तर त्यालाच विचार. असं हे षडयंत्र आहे. मी आधीच सांगितलं की शरद पवारांच्या मागे भुनभुन 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 लावून ठेवायची, कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण करायची, पवार साहेबांनाही बैचेन करायचं जे होणार नाहीत ते, पण हे सगळं एका षडयंत्रा तहत चालू. त्यामुळे याला काय फार महत्व द्यायला पाहिजे पण फार असं गांभीर्याने पण घ्यायला पाहिजे. जास्त काय ठीक आहे, आम्ही आहोत समर्थ त्याला खेळवायला, त्यांच्यासमोर बॅटिंग करायला आम्ही आहोत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अनेक राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे. आर्यन खान प्रकरणासंदर्भात सुद्धा आव्हाड यांनी भाष्य केलेलं आहे. सोबतच सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या अनुषंगानं राज्यसभेच्या निवडणुकीच्या बद्दल सुद्धा त्यांनी भाष्य केलेलं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कोल्हापुरातल्या न्यू पॅलेसवर शाहू महाराजांची भेट घेतली. संभाजीराजे छत्रपती यांच्या मुद्द्यावरून शाहू महाराजांनी शिवसेनेला समर्थन दिल्यानंतर या भेटीला अधिक महत्व आलेलं होतं. या भेटीदरम्यान शाहू महाराजांची मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चाही झाली, मात्र या भेटीत काहीच राजकारण नसून आत्मीयतेनं ही भेट घेतल्याची माहिती राऊत यांनी दिलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी ही भेट घ्यायला सांगितल्याचं सुद्धा संजय राऊत म्हणाले. राजकीय चर्चा नाही, पाचवी जागा सहावी जागा हा विषय नाही. शुभेच्छा आणि आशीर्वाद. शाहूंचे वारसदार आहेत, शिवाजी महाराजांचे वारसदार आहेत, त्यांचे आशीर्वाद घेऊनच आम्ही कामं करतो. कोल्हापूरला आहे, भेटायचंच होतं. मुख्यमंत्र्यांचाही निरोप होता मला की महाराजांना भेटून आपल्यासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद घ्या. आलो, स्वतः उद्धवजींनी त्यांच्याशी दूरध्वनीवरती प्रदीर्घ चर्चा केली, आशीर्वाद घेतले, भेटायला येतो असं सांगितलं. शाहू महाराजांना कोण चुकीची माहिती देणार? छत्रपती आहेत ते.
हा छत्रपतींचा अपमान करू नका असं स्क्रिप्ट दिली गेली. चुकीच्या माहितीवरती शाहू महाराज बोलणार नाहीत. माहिती दिली गेली. फार ज्येष्ठ आहेत ते आणि ज्या घराण्याचा ते वारसा पुढे घेऊन चालले आहेत तिथे चुकीच्या माहितीच्या आधारावरती वक्तव्य केली जात नाही. काही किडक्या डोक्याच्या लोकांनी शाहू महाराजांना चुकीची स्क्रिप्ट लिहून दिल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. संभाजीराजेंच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरून जे घडलं त्यामागे भाजपचा हात होता असं वक्तव्य काल छत्रपती शाहू महाराज यांनी केलेलं होतं त्यावर फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. शिवाय संभाजीराजे यांचं नेतृत्व दाबण्यामागे कोण असू शकतं हे मी सांगण्याची गरज नसल्याचं सांगत शरद पवार यांना त्यांनी टोलाही लगावलाय. काही किडक्या डोक्याच्या लोकांनी स्क्रिप्ट तयार करून आदरणीय महाराजांना चुकीची माहिती दिलेली दिसते आहे. त्या लोकांना हे समजत नाही ज्यांनी अशा प्रकारची माहिती दिली की एकीकडे अशी माहिती महाराजांना देऊन ते संभाजीराजेंना खोटं ठरवत आहेत आणि दुसरीकडे महाराजांमध्ये आणि युवराजांमध्ये काहीतरी अंतर आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतायत. छत्रपती संभाजीराजे यांचं नेतृत्व गेल्या 6 वर्षामध्ये चांगल्या प्रकारे तयार होतं आहे. मराठा समाजात बहुजन समाजामध्ये त्यांच्याबद्दल एक आपुलकी निर्माण झाली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकारचं नेतृत्व तयार झाल्यानंतर आणि तेही पश्चिम महाराष्ट्रात असं नेतृत्व तयार झाल्यानंतर त्याचं कुठलंही नुकसान भारतीय जनता पक्षाला नाही आहे. त्याचं नुकसान हे कोणाला आहे हे मी सांगण्याची आवश्यकता नाही आहे. त्यामुळे हे नेतृत्व तयार होऊ नये किंवा ते थांबावं अशा प्रकारचा प्रयत्न कोण करणार हे साधं ज्याला राजकारण समजतं त्याला देखील हे समजतं. आभार मानण्याकरता मला ज्यावेळेस युवराज छत्रपती संभाजीराजे भेटले होते त्याच्या पूर्वीच त्यांनी ही घोषणा केली होती की मी कुठल्याही पक्षाचं तिकीट घेणार नाही आहे, मी स्वतंत्र उभा राहणार आहे. मला भेटले त्यावेळेस त्यांनी मला हेच सांगितलं की मी कुठल्याही पक्षाचं तिकीट घेणार नाही आहे. माझी अपेक्षा आहे की आमच्या घराण्याचा जी परंपरा पाहता ज्या प्रकारे मागच्या वेळी राष्ट्रपती कोट्यातनं भारतीय जनता पक्षाने आम्हाला समर्थन देऊन किंवा त्या ठिकाणी या पदावर बसवलं तसंच आता सगळ्या पक्षांनी मिळून अपक्ष म्हणून मला समर्थन दिलं पाहिजे आणि मी त्याहीवेळेस त्यांना सांगितलं सगळे जर देणार असतील आमचा निर्णय माझ्या हातात नसतो तो आमच्या हायकमांडच्या हाती असतो पण अशा परिस्थितीमध्ये मी जरूर हायकमांडशी चर्चा करेन. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी संभाजीराजेंना जाणीवपूर्वक फसवलं असा आरोप गिरीश महाजन यांनी केलेला आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये आधीच सगळं ठरलेलं होतं मात्र उमेदवारी देण्याबाबत त्यांनी फसवण्यात आल्याचं महाजन यांनी म्हटलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल यांचं आधीच ठरलेलं होतं. हे एक षडयंत्रच होतं आणि त्याच्यामध्ये ते सफल झालेत. महाराजांना मुद्दाम जाणीवपूर्वक त्यांनी त्या ठिकाणी डावललं. आता त्यांच्या घरामध्ये काय वाद आहेत विवाद आहेत कोण काय म्हणेल याची मला घेणं नाही परंतु जे दिसतंय प्रथमदर्शनी याच्यामध्ये विशेष करून उद्धवजी ठाकरे असतील शरद पवार साहेब असतील यांनी जाणीवपूर्वक मला असं वाटतं की महाराजांना त्या ठिकाणी फसवलेलं आहे. राजकीय फायद्यासाठी संभाजीराजे यांचा वापर केल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केलाय. मग यामागे बोलवता धनी कोण असावा अशा प्रकारचं राजकीय घरपोड्या या ठिकाणी कोण या राज्यात करतं हे महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे आणि मला वाटतं निदान छत्रपतींचं घर तरी यातून सुटलं पाहिजे होतं. परंतु छत्रपतींचा सन्मान छत्रपतींचं घर हे आम्हाला राजकारण त्यापेक्षा मोठं वाटतं असं समजून एक तर राजांना उमेदवारी देण्यात त्यांचा अवमान केला आणि पुन्हा एक संघ असणाऱ्या घरामध्ये वाद निर्माण आपल्या राजकारणासाठी केलेला केविलवाना प्रयत्न यातून दिसून येतो. आता त्या ठिकाणी जे डॅमेज कंट्रोल झालेला आहे बूंद से गई व हौद से नहीं आती है
संभाजीराजेंच्या बाबतीत जे केलं ते महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आता कितीही आपण भेटी घ्या, वक्तव्य त्या ठिकाणी आपण वदवून घ्या, आता या ठिकाणी जे झालं आहे ते महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि याची किंमत शिवसेनेला मोजावी लागेल. मराठा समाज छत्रपतींचा झालेला अपमान त्या ठिकाणी पचवू शकत नाही. महाविकास आघाडीमधली धुसफूस आता वारंवार समोर येताना दिसतेय. आता शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत केलेल्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा ही धुसफूस समोर येताना दिसतेय. महाविकास आघाडीतील निधीबाबतचं सूत्र साताऱ्यात पाळलं जात नाहीये. राष्ट्रवादी जिथे भक्कम आहे तिथे शिवसेनेवर अन्याय होत असल्याचा आरोप खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेला आहे. तर याबाबत पक्षप्रमुखांशी बोलणार असल्याचंही श्रीकांत शिंदे म्हणाले. जिथे पालकमंत्री असतील किंवा जिथे बाकी पक्षाचं एका पक्षाचं वर्चस्व असेल त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षाला ॲटलीस्ट 20% निधी जो आहे तो मिळाला पाहिजे. तर ते हे सातारा जिल्ह्यामध्ये कुठेही या शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमाने आढळलं नाही. तर ह्या सगळ्या गोष्टीचाही विचार जो आहे तो बाकी पक्षांनी केला पाहिजे. या गोष्टी ज्या आहेत त्या पक्षप्रमुखांपर्यंत तर आम्ही घेऊनच जाणार आहोत, पण त्याचबरोबर जे महाविकास आघाडी एकत्र मिळून काम करते एक वेगळं आदर्श जो आहे तो महाविकास आघाडीने या ठिकाणी स्थापन केलेला आहे. तर तो जर आपल्याला पुढे घेऊन जायचं असेल तर आपले जे सहकारी पक्ष आहेत त्यांच्याबरोबरही त्यांच्यावरही अन्याय होता कामा नये याच्यासाठीही महाविकास आघाडीमध्ये जे घटक पक्ष आहेत जे सहकारी पक्ष आहेत त्यांनी याच्यावरही विचार करणं तितकंच गरजेचं आहे. दुसरीकडे शिवसेनेचेच खासदार गजानन कीर्तिकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधलाय. आमदार रोहित पवार यांनी शिवसैनिकांवर दबाव टाकण्याचे धंदे बंद करावेत असं वक्तव्य कीर्तिकर यांनी केलेलं आहे. ते अहमदनगरमध्ये बोलत होते. शरद पवार यांचे नातवार फार भव्य अशी परंपरा तुमच्या मागे आहे. पवार साहेबांच्या कानावरती जरी आम्ही हे विषय टाकले तरी ते मंजूर करणार नाहीत, त्यांना मान्य होणार नाही. ते पण रोहित पवारना चार काम गोष्टी सांगू शकतात एवढे स्वच्छ मनाचे आहेत ते. पण जर का आघाडीचा धर्म या ठिकाणी तुम्ही पाळत असाल तर पुढच्या निवडणुकीमध्ये हा आघाडीचा धर्म पाळण्याचं बंधन आमच्यावरती असणार नाही. आणि त्यावेळेला जो काय हिसका दाखवायचा आहे तो हिसका कर्जत जामखेडमधल्या आपल्या शिवसैनिकांनी दाखवावा. तुला काम पाहिजे तर शिवसेना सोड म्हणून माझ्याकडे पळवाबळवी करायला बघता. हे धंदे रोहित पवार तुम्ही जर बंद केले नाही आमच्या पार्ट्याचा निधी जो आहे जिल्हा नियोजनचा हे जे आहेत तुमचे कोण पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना सुद्धा मी आजच्या दौऱ्यानंतर पत्र लिहिणार आहे. पुढची एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. सोलापूरमधल्या बार्शीच्या आमदारांचा व्हिडिओ आता व्हायरल झालेला आहे. कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावतानाचा हा व्हिडिओ आहे. राजेंद्र राऊत यांना पाया पडण्यासाठी एक कार्यकर्ता आलेला होता पण राऊत यांनी त्याच्या कानशिलात लगावली. कानशिलात लगावण्याचं कारण नेमकं समोर आलेलं नाही. हा व्हिडिओ आपण सध्या पाहतो आहोत. हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. राजेंद्र राऊत हे सोलापूर मधल्या बार्शीचे आमदार आहेत. एका कार्यक्रमादरम्यान त्यांना पाया पडण्यासाठी आलेल्या एका कार्यकर्त्याच्या त्यांनी कानशिलात लगावली. या कार्यकर्त्याच्या त्यांनी कानशिलात लगावण्यामागचं कारण समोर आलेलं नाही. मात्र या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाल्याचं दिसत आहे. सर्व मान्यवरांचं कौतुक आणि सत्कार. आमदार राजेंद्र राऊत यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसतोय. राजेंद्र राऊत हे बार्शीचे आमदार आहेत आणि त्यांना एका कार्यक्रमादरम्यान पाया पडण्यासाठी आलेल्या एका कार्यकर्त्याला त्यांनी कानशिलात लगावली.
पण त्यांनी या कार्यकर्त्याच्या कानशिलात नेमकी का लगावली याचं कारण समोर आलेलं नाही. नेमकी माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया. प्रीतम पंडित आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रीतम, राजेंद्र राऊत यांचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे, कार्यकर्त्याच्या त्यांनी कानशिलात नेमकी का लगावली, काही कारण समोर आलंय? हा कार्यक्रम बार्शीमधील भगवंत मैदानावर क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान काल शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी बक्षी समारंभाचा कार्यक्रम असताना राजेंद्र राऊत हे स्वतः उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये हा बक्षीस समारंभ पार पडत होता. त्याच दरम्यान राजेंद्र राऊत हे व्यासपीठावर असताना एक कार्यकर्ता त्यांच्या समोर आला, त्यांच्या चरणावर मस्तक होऊन लीन झाला होता. मात्र काही कळण्याच्या आतच राजेंद्र राऊत यांनी त्याच्या कानशिला लगावली. मात्र या बाबतीचं कारण अद्यापही स्पष्ट आहे, त्यामुळे सध्या मात्र हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना आपल्याला दिसत आहे. बरं, म्हणजे याचं कारण काही अजून समोर आलेलं नाही, पण व्हिडिओ तर व्हायरल झालेला आहे. प्रीतम, धन्यवाद, सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. यानंतर स्पीड न्यूजमध्ये महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत वेगवान स्वरूपात. कुठे जाऊन का बघत राहा फक्त न्यूज 18 दुपारी.